नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यात पोलीस भरतीचा एक नवीन जे आर हा प्रसिद्ध झालेला आहे आता सांगितलं जात आहे की पोलीस भरती लवकरच होणार आहे आणि पहा अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदं भरण्यासाठी मान्यता मिळालेली आहे याबाबत सर्वात मोठी घोषणा पण आपण म्हणू शकतो आणि जे आर आलेला आहे तर मित्रांनो खरंच अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदं भरली जाणार का याबाबत तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर पहा मित्रांनो मागच्या वेळी एक घोषणा करण्यात आली होती तर मागच्या सरकारपासूनच ती घोषणा चालू होती की सात हजार दोनशे एकतीस पदे भरणार राईट त्यानंतर मित्रांनो पुन्हा एक घोषणा करण्यात आली की यामधून गडचिरोलीची जी काही पदे आहेत ती भरली गेलेली आहेत त्यामुळे सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जागांची जाहिरात येईल म्हणून ओके तर एक हे दोन राईट right. आणि तिसरींदा सांगितलं गेलं मित्रांनो की आता दहा हजार पदे भरली जाणार पहा मग दहा हजार हा आकडा आला होता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पहा तर इथे थांबत नाही मित्रांनो आणखीन चौथा जो काही निर्णय घेण्यात आला किंवा घोषणा करण्यात आली तर ती होती वीस हजार पदांची पहा की राज्यात वीस हजार पदे भरली जाणार म्हणून ओके okay, तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ती घोषणा केली होती त्यानंतर मित्रांनो आता पाच अकरा हजार चारशे त्रेचाळीस राईट तर मित्रांनो पहा हे काय चालू आहे निश्चित एक आकडा पण समोर आलेला नाही तर मागच्या वेळी सात हजार दोनशे एकतीस त्यानंतर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर दहा हजार वीस हजार आणि आता अकरा हजार पहा म्हणजे काय चालू आहे तर यापैकी कोणती पदे भरली जाणार याविषयी पण सर्वजण कन्फ्यूज झालेले आहेत आणि मित्रांनो पहा आता खूप विद्यार्थी म्हणतील की जी आर आलेला आहे जी आरमध्ये जी माहिती दिलेली आहे तेच होणार मला मान्य आहे तेच होणार परंतु पहा मागच्या वेळी सात हजार दोनशे एकतीस जागांचा जी आर आला होता त्यानंतर मित्रांनो सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जागांचा पण जी आर आला होता मग या जी आरचं काय झालं आता हा एक नवीन जी आर आलेला आहे अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदं भरण्यासाठी मान्यता आता मित्रांनो मग ही दोन टप्प्यात जरी असतील तर मग हा जी आर आपण मान्य करू शकतो म्हणजे दोन टप्प्यात कसे आता मागच्या वेळी पहा पन्नास टक्के पद भरतीस मान्यता मिळाली होती सरळ सेवा भरतीला पन्नास टक्के पद भरतीला मान्यता मिळाली होती ओके तर यापैकी मित्रांनो पन्नास टक्के पदे भरली जातील का तर असं नाही मित्रांनो जी आरमध्ये शंभर टक्के म्हटलं आहे पहा जी आरमध्ये शंभर टक्के म्हटलं आहे आणि मागच्या वेळी जो जी आर आला होता वित्त विभागाचा त्यामध्ये सरळ सेवा भरतीला पन्नास टक्के मान्यता दिली होती आणि आता पोलीस भरतीला शंभर टक्के मान्यता देण्यात आलेली आहे निर्णयवर निर्णय चालू आहेत मित्रांनो अजूनपर्यंत भरती प्रक्रिया काही सुरू झाली नाही तर पहा आता जाहिरात कधी येणार आणि किती पदांची येणार हे कोणालाच माहीत नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि एवढं मी कन्फर्म तुम्हाला सांगू शकतो की अचानकपणे ते केव्हाही जाहिरात प्रसिद्ध करू शकतील मित्रांनो त्यामुळे तुम्ही तयार राहा एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो जाहिरात अचानकपणे येणार आहे आणि किती पदांचे येणार आहे ते अजूनपर्यंत निश्चित नाही असं लक्षात घ्या अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदांची जाहिरात येणार म्हणून असं काहीच निश्चित नाही मित्रांनो लक्षात घ्या फक्त मान्यता मिळालेली आहे तर मागच्या वेळी अशीच मान्यता सात हजार दोनशे एकतीस पदांना पण मिळाली होती परंतु काय झालं पहा सात हजार दोनशे एकतीस पदांना पण मान्यता मिळाली होती परंतु काय झालं पहा भरतीच झाली नाही मित्रांनो लक्षात घ्या तर आणखीन किती किती विद्यार्थी वेट करतील आणि भरती प्रक्रिया किती दिवस पेंडिंग राहतील हे कळत नाही मित्रांनो पहा सो so, बघू मित्रांनो आता काय होतं काय नाही वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पुढे देणारच आहे नुसते जी आरवर जी आर, आर चालू आहेत घोषणावर घोषणा चालू आहेत तारीख पे तारीख चालू आहे मित्रांनो अजूनपर्यंत जाहिरात वगैरे प्रसिद्ध झालेली नाही तर डायरेक्ट जाहिरात प्रसिद्ध करायला पाहिजे एवढं माझं मत आहे तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या याबाबत तुम्हाला काहीच सांगत नाही कारण ज्यांना रिॲलिटी जाणून घ्यायची असते ते नक्की चॅनल सबस्क्राईब करतात सो so, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो पोलीस भरतीचा जरी धमाकेदार अभ्यास करायचा असेल तर हे पहा मित्रांनो हे पुस्तक पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि भाग दोन असे दोन पुस्तक मित्रांनो मार्केटमध्ये आलेले आहेत विठ्ठल नागनाथ सरांचे हे पुस्तक आहेत मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड ओके तर मित्रांनो हे दोघी पुस्तक तुम्ही घेऊन टाका मित्रांनो कारण यामध्ये पहा तुम्ही जरी पोलीस शिपाईचा अभ्यास करत असाल चालकचा अभ्यास करत असाल एसआरपीएफचा अभ्यास करत असाल किंवा रेल्वे पोलीस दारूबंदी जेल पोलीस ओके तर सर्वांसाठी आहे मित्रांनो हे सर्वांसाठी हे पुस्तक आहे तुम्ही एसआरपीएफचा अभ्यास करा किंवा जेल पोलीसचा अभ्यास करा शिपाईचा अभ्यास करा सर्वांसाठी हे पुस्तक आहे त्यामुळे पुस्तक तुम्ही घेऊन टाका ओके तर हे पहा मित्रांनो पंचवीस हजार पंचवीस प्लस या पुस्तक मध्ये आहेत तसेच मित्रांनो बघू शकता की एवढं मोठं हे पुस्तक आहे ठीक आहे तसेच मित्रांनो पहा पोलीस भरती आठशे बारा भाग दोन पण पुस्तक आहे आणि विद्यार्थ्यांचे ऑल टाइम फेवरेट पोलीस भरती पाचशे बहात्तर हे पहा पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक तिसरी आवृत्तीमध्ये आलेलं आहे त्यामुळे हे पुस्तके तुम्ही आज घेऊन टाका तर मित्रांनो हे पुस्तक संपूर्ण मी बघितलेला आहे यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न देण्यात आलेले आहेत मित्रांनो पुस्तक घ्यायचं असेल तर हेच पुस्तक घ्या मित्रांनो सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद